आधी मोठ्या नेत्यांची वसुली करा, अन्यथा रुंडी घेऊन रस्त्यावर उतरू, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे. बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँक संचालक मंडळाने करोडो रुपये कर्ज घेऊन बुडवली आणि फक्त 1,000 रुपये कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र मालमत्ता जप्तीची नोटीस देण्यात आल्या आणि त्यांना निबंध कार्यालयात हजर करण्यास सांगितले. मात्र कार्यालयात अधिकारीच हजर नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी घटनेचा एल्गार करत या सर्व नोटिसींची होळी केली आहे. बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या थकबाकीदार फक्त शेतकऱ्यांच्या कडून शेतमाल विक्रीतून कर्ज कपात करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीला दिले आहे. मात्र कोट्यावधीची कर्जे टाकवणाऱ्या संचालक असणाऱ्या राजकीय नेत्यांकडून वसुली का करण्यात येत नाही असा संतप्त सवाल शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. आधी शेतमालाला भाव मिळत नाही त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. त्यामुळे त्यांच्याकडून सक्तीच्या वसुलीचे धोरण म्हणजे शेतकऱ्यांचे मरण आहे. या बँकाने आधी मोठ्या कर्जदारांची कर्ज वसुली करून दाखवावी, परंतु सामान्य शेतकऱ्यांना त्रास दिल्यास आम्ही रुंडी घेऊन रस्त्यावर उतरू, असा इशारा शेतकरी संघटनेचे युवा कार्यकर्ते अवथळे यांनी दिला आहे.